नमस्कार. युनायटेड वेस्टर्न बँक उदय उत्कर्षण्यास्त या मालिकेतील आज हा 6वा भाग. बँकेची सक्षम पायाभरणी 1951 ते 1962. बँकेच्या संचालक मंडळातील ज्येष्ठ सदस्य आणि साताऱ्यातील नामांकित वकील शंकरराव हरिसाठे यांचा साताऱ्यातही वेगळाच दबदबा होता. निष्ठावंत स्वातंत्र्यसैनिक आणि काँग्रेस पक्षात आदराचे स्थान असलेल्या साठे यांना तात्यासाहेब असे आदराने संबोधले जाईल. वकिलीमध्ये दिवाणी आणि फौजदारी या दोन्ही प्रकारात ते निष्णात असल्याने मुंबई हायकोर्टाच्या बारपर्यंत त्यांचा लौकिक होता. साताऱ्याच्या सार्वजनिक विभागात त्यांना आदराचे स्थान होते. नगरपालिकेच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणातील त्यांचे मत मोलाचे मानले जाईल. साहजिकच सर्व संचालकांनी एकमताने तात्यांना बँकेची धुरा सांभाळण्याचा आग्रह केला. आर्थिक विषयातील मी तज्ज्ञ नाही असे त्यांनी सांगितले, परंतु असे सर्वमान्य व्यक्तिमत्व दुसरे नाही. चिरभुलांच्याबरोबर तुम्ही काम केले आहे तेव्हा ती परंपरा तुम्ही जाणता व चालू शकाल असा संचालकांचा आग्रह अखेरीस मान्य करून तात्यांनी बँकेचे चेअरमन स्वीकारले. तात्यांना आर्थिक क्षेत्र सरावाचे नसले तरी कुशाग्र बुद्धी, मनुष्यभावाचे उत्तम ज्ञान, नेतृत्व गुण आणि दूरदृष्टी होती. बँकेचे जनरल मॅनेजर सिंह जोशी गेल्या 15-16 वर्षात बँकेशी पूर्णपणे समरस झालेले होते. बँकिंग, गुंतवणूक आणि व्यवस्थापन या सर्वातील ज्ञान आणि अनुभव यांनी ते समृद्ध होते. शिवाय बँकेचे सेक्रेटरी असलेले राणा तथा भाऊकर वडबोले हे तात्यांच्या शिष्य परंपरेतले आणि लोकसंग्राहक अभ्यासू आणि हुशार होते. त्यामुळे तात्यांचे नेतृत्व, सिंह जोशींची दैनंदिन कामावरील पकड आणि भाऊकांचा जनसंपर्क व व्यावहारिक दृष्टिकोन असा या तिघांचा उत्तम संच तयार झाला. तात्यांनी धोरणात्मक आणि अन्य महत्त्वाचे निर्णय संचालकांच्या विचारविमर्शाने घ्यावयाचे. जोशींनी व्यवस्थापन व गुंतवणूक पाहावायची, भाऊकांनी कायदेविषयक जनसंपर्क व मानव संसाधनाची बाजू पाहायची असा सुसूत्रतेने कारभार सुरू राहिला. निस्वार्थीपणा, काटकसरी व पारदर्शी कारभार, सुरक्षित गुंतवणूक आणि सदा सावध पवित्रा वगैरे अण्णासाहेबांचे तत्वे पूर्णपणे शिरोधार्य मानत गेल्याने थोड्याच काळात बँक प्रगतीपथावर राहील असा विश्वास जनतेच्या मनात दृढ झाला. हे अर्थात सोपे नव्हते. त्या काळातील बहुतेक संस्था व्यक्तिकेंद्रित होत्या. अर्थात त्याच काळात काय आजसुद्धा अनेक संस्था व्यक्तिकेंद्रित असतात. बँक ही त्याला अपवाद नव्हती. बँकसुद्धा तेव्हा चिरमुलांची बँक म्हणूनच ओळखली जाई. अण्णासाहेबांचे निधन झाल्याने जसे एखाद्या घरातील करत्या माणसाच्या निधनानंतर आता पुढची पिढी काय करणार अशी शंकित अवस्था होते, तशीच अवस्था झालेली होती. तेव्हा नवीन चेअरमननी आपल्या कारभाराने जुने होते तेवढ्या सक्षमपणे कामकाज चालेल हे दाखवून देणे गरजेचे होते. तात्यांनी ते नेतृत्व दिले आणि या दोघा सहकाऱ्यांच्या मतीने प्रगतीचा वेगही कायम ठेवला. मात्र पहिल्या वर्षी म्हणजे 1952 बाजारात मंदी सावट आल्याने नफा व डिव्हिडंड यात थोडी घट होऊन ते अनुक्रमे 40,000 व डिव्हिडंड 5% झाले. पुढच्या वर्षी 1953 या कारणाबरोबरच वाढत्या खर्चामुळे नफा घटण्याची शक्यता होती, पण त्यावर मात करून तो किंचित वाढून 43,000 झाला. मात्र सावधगिरी म्हणून शक्य असतानाही 5% 4% डिव्हिडंड देण्यात आले. त्याच वर्षी तब्बल 11 वर्षांनंतर म्हणजे शेजारी शेवटची जी शाखा काढली ती त्यानंतर 11 वर्षांनी आपली 6व्यानंतरची 7वी शाखा लोणंद येथे सुरू करून विस्ताराचे पुढे पाऊल टाकण्याचे संकेत दिले. वेस्ट इंडियाने साताऱ्यात वेस्ट इंडिया लाईफ इन्शुरन्सने साताऱ्याचं नवीन भव्य इमारत पॅलेस स्ट्रीटवर बांधली होती. तिथे उद्घाटन 1954 होऊन तिथे नामकरण चिरमुले निकेतन असे करण्यात आले. बँकेचे हेड ऑफिस साताऱ्याच्या सातारा ब्रँचसह या नवीन अत्याधुनिक इमारतीत 1954 चालवण्यात आले. नवीन सुसज्ज फर्निचर, स्ट्रॉंग रूम वगैरे अद्ययावत हेड ऑफिसमुळे ग्राहकातील समाधान पसरले. याआधी ते बँकेचं ऑफिस जे होतं, हेड ऑफिस आणि ब्रँच दोन्ही जिथे वेस्ट इंडियाचं मूळ ऑफिस होतं त्या वाड्यातच होती. आता चिरमुले निकेतन या नवीन त्याच्यात 1954 ती शिफ्ट झाली. आजही साताऱ्यात चिरमुले निकेतन आहे. अर्थात वेस्ट इंडियानंतर LIC विलीन झाली, त्यामुळे तिथे आता खाली पोस्ट आहे. वर्षामधला जी बँक होती तिथे पूर्वी IDBI थोडे दिवस चालली, त्यानंतर ती बँक तिथून शिफ्ट झाली. IDBI विलीन झाल्यामुळे हेड ऑफिसचा प्रश्नच उरला नाही आणि वरचेमधले त्यांनी कोणाकोणाला LIC भाड्याने दिलेले आहेत. 1954 ठेवीमध्ये मधल्या काळात झालेली घट भरून निघाली. ॲडव्हान्स जे वाढले, मात्र संचालक मंडळाची सावध प्रवृत्ती असल्यामुळे डिव्हिडंड 4% ठेवण्यात आले.
1956 या वर्षी सुरुवातच बँकेच्या इतिहासातील एका महत्त्वाच्या घटनेने झाली. 1 जानेवारी 1956 कोल्हापूर येथील युनियन बँक ऑफ कोल्हापूर ही बँक युनायटेड नॅशनल बँकेमध्ये विलीन करण्यात आली. हे विलीनीकरण सक्तीचे नव्हते तर युनियन बँकेच्या भागधारकांच्या पूर्ण संमतीने झालेले होते, हे महत्त्वाचे. युनियन बँक ऑफ कोल्हापूर ही बँक कोल्हापूर येथील गोपाळराव श्रीखंडे यांनी कोल्हापूरचे उद्योगपती एम बी लोहिया आणि इतरांच्या मदतीने 1941 साली सुरू केली होती. एम बी लोहिया म्हणजे मदन शेठ लोहिया, जे कोल्हापूर शुगर मिल्सचे मॅनेजिंग डायरेक्टर होते, मॅनेजर होते आणि अतिशय रसिक माणूस म्हणून कोल्हापुरात प्रिय होते. जुन्या लोकांना त्याची माहिती आहे, त्यांची संगीताची आणि नाटकांची आवडी माहिती आहे. आणि गोपाळराव श्रीखंडे अतिशय तज्ज्ञ बँकर होते. स्थानिक संबंधामुळे कोल्हापुरातील मेसर गाडगे आणि पाटील आणि अन्य महत्त्वाच्या उद्योजकांना, व्यापाऱ्यांना आणि मराठी चित्रपट निर्मात्यांना त्यांनी कर्ज दिली होती. त्याचबरोबर मध्यमवर्गीय तळागाळातील चर्मकार मंडळी, पानबिडीची दुकाने, हॉटेलवाले अशा छोट्या व्यावसायिकांनाही आर्थिक सहाय्य करून त्या बँकेने कोल्हापुरात मानाचे स्थान मिळवले होते. अशा वर्गाला खास सावकारी पाशातून मुक्त करण्याचे महत्त्वाचे सामाजिक योगदान या युनियन बँकेने दिले होते. 1985 या बँकेत क्लार्क म्हणून जॉईन झालेले मिरजकर, बापूसाहेब मिरजकर, म्हणजे रामचंद्र पांडुरंग मिरजकर, पण बापू असंच त्यांना म्हणायचे, आधी सांगतात की कर्जदार मंडळी बँकेच्या शिवाजी चौकातील इमारतीवरून जाताना युनियन बँकेच्या देवळाला नमस्कार केल्याप्रमाणे श्रद्धेने बँकेला नमस्कार करून जात असत. त्या काळात कोल्हापुरात पोलीस म्हणजे पोलंडच्या युद्धकैद्यांचा कॅम्प होता. त्यांची आणि त्यांच्या विधवांची खाती याच बँकेत होती. भारताच्या फाळणीनंतर निर्वासित आलेल्या सिंधी मंडळींनाही या बँकेने मदत केली होती. ही बँक उत्तम चालू असताना तेथीलच काही घटनांनी अडचणीत येऊ लागली. तेथील 1-2 बँकांचे बंद पडणे, पोलीस बंदी मायदेशी परत जाणे अशी अनेक कारणे त्यामध्ये होती. त्यातच चित्रपट उद्योगाला दिलेली कर्जे थकीत होऊ लागली. बँकेची आर्थिक परिस्थिती तशी भक्कम होती, पण सभोवतालची परिस्थिती तितकी ठीक नव्हती. त्यातच सर्व संचालकांनी राजीनामे दिले. या सर्वांमुळे गोपाळराव श्रीखंडे आणि एम बी लोहिया या दोन्ही धुरणांनी खातेदारांच्या हिताचा विचार करून ही बँक दुसऱ्या एखाद्या सक्षम बँकेत विलीन करण्याचे ठरवले. प्रारंभी त्यांचा विचार बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विलीन करण्याचा होता, पण त्या बँकेने फारसा उत्साह दाखवला नाही. दोन्ही बँकांची भावनिक नाळी जुळण्यासारखी नव्हती. त्यामुळे त्यांनी युनायटेड नॅशनल बँकेला पसंत दिली व संपर्क साधला. युनायटेड नॅशनल बँक तेव्हा युनियन बँक ऑफ कोल्हापूरपेक्षा साधारण तिपटीनेच मोठी होती आणि भावनिक ऐक्यही जुळण्यासारखे होते. युनायटेड वेस्टर्नचे सी ए जोशी यांनी युनियन बँकेच्या आर्थिक परिस्थितीची पूर्ण छाननी करून याची शिफारस केली. संचालक मंडळानेही तत्वतः संमत दिल्यावर रिझर्व्ह बँकेच्या संमतीने हे विलीनीकरण 1 जानेवारी 1956 रोजी पूर्ण करण्यात आले. अशा तऱ्हेने राजी खुशीने हे सुद्धा पहिलेच विलीकरण असावे, म्हणजे एकमेकाच्या दोन्ही बँकेच्या संमतीनं विलीनीकरण झालेलं हे बहुधा पहिलं विलीनीकरण असावं. त्यान्वये युनियन बँकेच्या भागधारकांना त्यांच्या भागाची पूर्ण रक्कम देण्याची गॅरंटी दिली होती. ती रक्कम रोख किंवा युनायटेड वेस्टर्नच्या शेअरच्या स्वरूपात स्वीकारण्याचा पर्यायसुद्धा त्यांना दिला होता. काही भागधारकांनी पैसे घेतले, काहींनी बँकेचे शेअर्स घेतले युनायटेडचे. या विलीनीकरणामुळे युनायटेड वेस्टर्नचा दबदबा निश्चितच वाढला, त्याचबरोबर ठेवी व कर्जही वाढले. शिवाय शिवाजी चौक व हलकर्णी या हलकर्णी हे कोल्हापूर जिल्ह्यातलं गाव आहे. शिवाजी चौक व हलकर्णी या युनियन बँकेच्या शाखांची भर पडली. शिवाजी चौक या कोल्हापुरातील मुख्य चौकात युनियन बँकेची स्वतःची इमारत होती. शिवाजी चौक हे कोल्हापुरातलं महत्त्वाचं स्थान. तिथं असणारा शिवाजीचा पुतळा स्वर्गीय बालजी पेंढारकरांनी अतिशय जिद्दीनं उभारलेला होता, कोल्हापूरकरांना माहीत आहे, चित्रपट उद्योगातला आम्हा सर्वांनाही माहीत आहे. आणि म्हणून शिवाजी चौक हा एक नामांकित चौक कोल्हापुरातला आजही समजला जातो. शिवाजी चौक या कोल्हापुरातील मुख्य चौकात युनियन बँकेची स्वतःची इमारत होती. त्या इमारतीची मालकी आपोआप युनायटेड वेस्टर्नकडे आली. पुढील काळात युनायटेड वेस्टर्ननेही नवीन शाखा उघडताना त्या मोकळ्याच्या जागी आणि इमारत स्वतः खरेदी करून त्यात उघडण्याचा परिपाठ ठेवला. त्या दूरगामी धोरणाचा फायदा युनायटेड वेस्टर्नच्या दुर्दैवी असताच्या वेळी शेअर्सचं व्हॅल्युएशन करताना अतिशय महत्त्वाचा ठरला, याची नोंद निश्चितच घ्यावी लागेल. त्याचबरोबर गोपाळराव श्रीखंडेंच्या तालमीत तयार झालेला मिरजकर, पारगावकर, ढेकणे, पाटकर असा उत्तम अधिकारी वर्गही युनायटेड वेस्टर्नकडे आला.
पुढील काळात या सर्वांनी बँकेच्या प्रगतीत मोठा हातभार लावला. त्या बँकेचे दोन संचालक युनायटेड वेस्टर्नच्या बोर्डावर घेण्याचे ठरले होते, पण प्रत्यक्षात तसे औत्सुक्य कोणी दाखवले नाही. गोपाळराव श्रीखंडे यांनी कोल्हापूरलाच युनायटेड वेस्टर्नचे मॅनेजर म्हणून राहणे पसंत केले. गोपाळराव श्रीखंडे तसे राहण्याचा मोठा फायदा युनायटेड वेस्टर्नला झाला. विलीनीकरणानंतर अनेक वर्षे बाहेर जरी युनायटेड वेस्टर्नचा बोर्ड असला तरी नेहमीच्या खातेदारांची गर्दी कायम राहिली. लोकही तिला श्रीखंडेंची बँक असेच ओळखत राहिले. कोल्हापूर या सगळ्यामुळेच पुढेही युनायटेड वेस्टर्नचे महत्त्वाचे केंद्र हा सन्मान कायम राखून राहिले. युनायटेडच्या सगळ्या शाखांमध्ये कोल्हापूर शाखेचा एक लौकिक वेगळा होता. 1956 सालच्या इतिहासातील दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे भारत सरकारने जीवन विमा म्हणजे लाईफ इन्शुरन्सचे राष्ट्रीयकरणाचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यामुळे अण्णासाहेबांनी स्थापन केलेल्या आणि त्या व्यवसायात देशात महत्त्वपूर्ण स्थान मिळवलेल्या वेस्टर्न इंडिया लाईफ इन्शुरन्स कंपनीचे LIC म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण झाले. सातारकरांना आणि बँकेला एक मोठा धक्काच होता. वेस्टर्न इंडियाच्या ठेवी बँकेत मोठ्या प्रमाणात असायच्या आणि त्या बँक कंपनीचा मोठा व्यवहार बँकेमार्फत चालायचा आणि त्यापासून चांगले उत्पन्नही मिळायचे. तो भावबंद बँक आणि LIC यांच्या असणे शक्य नव्हते, त्यामुळे अर्थबंदही संपुष्टात आला. त्याचा विपरीत परिणाम नफ्यावरही झाला असता, परंतु दैवाने एका हाताने नेले तर ते दुसऱ्या हाताने देत असते. त्यामुळे त्याच वर्षात झालेल्या युनियन बँक ऑफ कोल्हापूरच्या विलीनीकरणामुळे त्याचा परिणाम भरून निघाला. 1956 सालचा नफा थोडा कवाईना वाढला आणि डिव्हिडंडमध्येही 0.5% वाढ करून तो 4.5% देण्यात आला. पण याहूनही महत्त्वाची होती एकूण ठेवीमध्ये झालेली सुमारे 33% वाढ. त्यामुळे एकूण ठेवींनी प्रथमच 1 कोटीचा टप्पा करून त्या सुमारे 25 कोटीवर गेल्या. ॲडव्हान्सेससुद्धा ठेवीच्या 50% वर गेल्या. 1957 साली नफ्याने 1 लाखाचा टप्पा वाढून तो 56 सालच्या 64,000 दुप्पट म्हणजे 1,34,000 गेला. तर डिव्हिडंडही 5% देण्यात आले. 1958 प्रगतीचा वेग धीमा पण सुनिश्चित राहिला. इचलकरंजी या औद्योगिक केंद्रात स्वतःच्या वास्तूत आणि पलटण येथे बाजारपेठेत अशा 2 नवीन शाखा उघडण्यात आल्या. बँकेचा नफा आणि ठेवी वाढत राहिल्या. 1959 पुण्यातील मानाच्या लक्ष्मी रोडवरील न्यू किताब बिल्डिंग बँकेने खरेदी करून पुण्यात स्ववास्तू घेतली. त्याला युनायटेड वेस्टर्न बँक बिल्डिंग असं नावही मिळालं. हे विस्ताराचे महत्त्वाचे पाऊल होते. ठेवी 2 कोटीच्या जवळ तर नफा 2.25 लाखापर्यंत पोहोचून 7.2% असा डिव्हिडंड देण्यात आला. शिवाय दादर मुंबई आणि अकलूज मुंबईमधलं दादर आणि अकलूज या 2 नवीन शाखांची भर पडून 1 शाखा आता 13 झाल्या. 1960 नूतनीकरणानंतर पुण्यातील इमारतीचे युनायटेड वेस्टर्न बँक बिल्डिंग असे नामकरण दैनिक सकाळचे संपादक नानासाहेब पुळकर यांच्या हस्ते आणि पुण्याचे मेयर हर्सन केस प्रसिद्ध स्वातंत्र्ययोद्धे वा भ गोगटे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. पुणे हे विद्येचे माहेरघर आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचे माहेरघर समजले जाईल. तेथेही इमारत आणि ती लक्ष्मी रोड झाल्याने बँकेबद्दलचा जनमानसातील विश्वास प्रेम व आदर निश्चितच वृद्धिंगत झाला. 1960 डोंबिवलीतील बँकेची 14वी शाखा सुरू करण्यात आली. वर्षाखेरीस ठेवी ॲडव्हान्सेसच्या जगातच वाढून डिव्हिडंडसुद्धा वाढवून 9% देण्यात आले. 1961 हे वर्ष आणखी एका घटनेमुळे बँकेच्या इतिहासात महत्त्वपूर्ण झाले. त्याचा भाग आता पुढच्या भागात पाहू, कारण त्या वर्षात सातारा स्वदेशी कमर्शियल बँक हिचं साताऱ्यामध्ये काही काही विलीनीकरण वगैरे झालं. तो सगळा भाग पुढच्या आपण भागात पाहू. तोपर्यंत नमस्कार.